सातारा येथे राय शिक्षण संस्थेच्या इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावानं सभागृह उभारण्यात आलं असून या सभागृहाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राय शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सल्लागार ऍडव्होकेट दिलावर मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृहाचं उद्घाटन करून कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी समर्पित करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सचिव डॉ विठ्ठल शिवणकर, इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ सुजाता पवार, रयतचे सेवक उपस्थित होते. शंभरातून एखादा शूरवीर मनुष्य जन्मतो, हजारातून एखादाच विद्वान मनुष्य जन्मतो, परंतु उत्कृष्ट वक्ता हा 10,000 एखादा जन्मतो. दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा कदाचित पाहायला मिळतो. असेच एक दाता म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने लाभले आहेत. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण वारसा घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे रय शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आणि त्यामुळे रय शिक्षण संस्थेच्या जबाबदारीचे कर्तव्य भावनेत रुपांतर करून त्यांनी रय शिक्षण संस्थेच्या पनवेल, नवी मुंबई व रायगड आणि राज्यातील इतर अनेक शाखा सोयी सुविधायुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या सेवाभावी वृत्तीचे सतत दर्शन घडवत रयतचे शैक्षणिक काम म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचं काम आहे असं समजून सदैव त्यात झोकून देऊन शैक्षणिक प्रगतीची दारंही त्यांनी सर्वांसाठी खुली केली आहेत. मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना कमवा आणि शिका या योजनेत त्यांना मिळालं होतं आणि त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. त्यामुळे रयतच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावानं सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये सभागृह उभारण्यात आलं आहे. आपले संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब, चेअरमन अनिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली संस्था अविरतपणानं रात्रंदिवस काम करत आहे. कर्मवीर अण्णांचा आदर्श जो आहे त्यानं घालून दिलेलं आपल्याला जे म्हणजे रिवाज आहे, त्यानं दिलेली शिस्त जी आहे, त्यानं दिलेलं वळण जे आहे आपल्या आयुष्याला दिलेलं, त्या वळणावरतीच आपण पुढे चालत असल्याकारणानं सतत प्रगतीच्या दृष्टीनं आपण आज जात आहोत. आणि ह्या दृष्टीनं आज अण्णांचं काम डोंगरा एवढं आहे, महाराष्ट्रापुरतं नव्हे, देशानव्हे तर आशिया खंडामध्ये एक मोठी नामवंत संस्था म्हणून आपल्या संस्थेचं आज पुकारा होत आहे. आणि अशा वेळेला ह्या संस्थेचं कारभार चाललेलं असताना मी एक भाग्यवान माणूस आहे की या रयत शिक्षण संस्थेत मला शिकायला मिळालं. अगदी 8वी 9वी 10वी 11वी असं मी शिकलो रयत शिक्षण आमच्या गावात संस्था आली म्हणून. कॉलेजला शिवाजी कॉलेज येऊन मी कॉलेजची 4 वर्ष मी शिकलो, BA झालो इथं, मग BA शिक्षक वगैरे हे सर्व झालं. ते वळण केवळ अण्णांच्यामुळं मला लाभलं आणि अण्णांच्यामुळं मी केवळ हे पुढं जाऊ शकलो, नाहीतर कुठेतरी शेतात किंवा रेतीच्या पडावर एक कामगार इथपर्यंतच मी स्थिमित राहिलो असतो. आणि मग हे सर्व करत असताना अण्णांचं काम पाहत असताना एकंदर फार मोठं भाषण करायची इतकंच नाही आहे, पण एकंदर हे सर्व करत असताना जे एक मला माझ्या आयुष्यामध्ये जे आलं की अण्णांना जी माणसं त्यावेळची सहकारी सापडली, अण्णांचे सहकारी म्हणून आपल्या इस्माईल साहेब मुल्ला साहेबांनी जे काम केलं, ऑनररी सचिव म्हणून त्यांनी जे काम केलं, मी मगाशी येतात मी सर विचारलं तुला साहेब हे 3 वर्ष 6 वर्ष किती वर्ष म्हटलं हे सचिव होते, मानस सचिव म्हणते 16 वर्ष होते, 23 वर्ष होते. इतकं मोठं लांब लचक कालखंड त्यांनी संस्थेची सेवा केलेली आहे आणि कुठलंही कसल्याही प्रकारचं लाभ न घेताना, मला ते कारण सर सांगतायत पण चहा पण पीत नव्हते संस्थेचा अशा प्रकारचं त्यांचं हे करिअर पाहिल्यानंतर खरंच आज आपल्याला कदाचित नवल वाटेल. पण अशी काही करारी माणसं आयुष्यामध्ये हे करणारी अशी माणसं जी आपल्याला दिसतात
आणि त्याच्यामुळंच आपल्याला असं एक चांगलं वातावरण जे आहे आणि आपल्याला पुढं जाण्याचं एक आपल्याला एक मोठी अशी शिकवण मिळत असते आणि त्याच्यातून आपल्याला काम करायची एक स्फूर्ती मिळत असते. पण मुलासाहेबांचं आणि आप्पासाहेबांचं प्रेम राम लक्ष्मणापेक्षा आहे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. आणि मुलासाहेबांनी आयुष्यामध्ये जी शेवटची इच्छा व्यक्त केली, दिलावरचा हात आप्पासाहेबांच्या हातात दिला आणि दिलावरला सांभाळला. खरं म्हणजे दिलावरनं आमचं लीगल डिपार्टमेंट सांभाळलं म्हटलं तरी चालेल. आम्ही सांभाळण्यापेक्षा खूप मोठा प्रवास आहे मुलासाहेबांचा, सांगण्यासारखं खूप आहे. पण ज्या मुलासाहेबांनी रयत शिक्षण संस्थेची पहिले संस्थापक सदस्य आहेत, 1935 साली या संस्थेची घटना तयार झाली, त्यातले जे एक सदस्य आहेत त्यातले सदस्य त्याच्यापासून या संस्थेची सेवा केली ते जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत केली म्हटलं तरी चालेल. अशा माणसाचं काहीतरी स्मारक इथं संस्थेमध्ये व्हायला लागलं म्हणून 78 साली विचार आला की कॉलेज आपल्याला मुलगा सगळ्यांच्या नावाने लॉ कॉलेज काय 75 नामकरण दिलं. हा कॉलेज करत असताना सुद्धा लॉ कॉलेज आपल्याकडे सुरू करावं म्हणून मुलासाहेब आप्पासाहेब अक्षरशः त्याच्या आणि दादा आणि रुपया गोळा करत हे सगळं कॉलेज उभं केलं. आणि कुठंतरी ज्यांनी रयत शिक्षण संस्थेचं आयुष्य खर्च केलं त्या प्रत्येक नाव माणसाच्या नावावर कुठंतरी संस्थेमध्ये स्मारक असलं पाहिजे. तुमच्यासारखी नवीन पिढी इथे इथे शिकून जाती, छान कॉलेज आहे, मोठं कॉलेज आहे, रयत मोठं आहे, पण रयत एवढी मोठी होत असताना रयतेच्या पायासाठी कुणी कुणी किती किती परिश्रम घेतले याची कल्पना तुम्हाला नसते. आपण विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीनं ती मंडळी या संस्थेसाठी राबली आहे. ते मल्लासाहेब असतील, भाऊसाहेब नलोडे असतील, बाणन नलोडे असतील, प्रत्येकाच्या नावाने इव्हन दमेशराव गाडगीळ सुद्धा तुम्हाला. म्हणून कुठं ना कुठेतरी संस्थेच्या वेगवेगळ्या शाखा असतात, त्या शाखांना आम्ही त्यांची नावं देतो.